मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे कल हाती आल्यात. यामध्ये ठाकरे गटानं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला चांगलीच धूळ चारत जोरदार मुसंडी मारली. 10 च्या 10 जागांवर ठाकरे गटानं विजय मिळवला. तर 10व्या जागेचा निकाल हाती येताच विद्यापीठ परिसरामध्ये यावेळी एकच जल्लोष करण्यात आला. दुपारी 12 वाजता मातोश्रीवर देखील तगडा जल्लोष करण्यात येणार आहे. म्हणजे युवासेनेची ही ताकद आहे आणि गेल्या 15 वर्षापूर्वीपासून युवासेनेने जे कार्य केलेले जे कॉलेजचे प्रश्न असतील आणि इतर जे शालेय शिक्षणाचे जे प्रश्न असतील ते युवासेनेने आपल्या प्रखर भूमिकेने अतिशय चांगल्या प्रकारे मांडलेत. म्हणून युवासेनेला आज जे स्टुडंट असतील त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे भरघोस मताने निवडून दिलेले हा त्याचं हे खरं म्हणजे हे आज त्यांनी एक पोचपावती दिलेली आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी एक ट्विट केलंय, ते नेमकं काय म्हणतात आपण सविस्तर जाणून घेऊया. पुन्हा एकदा 10 वर 10 आहे. ज्यांनी आम्हाला मतदान केलं त्या सर्वांचं आणि शिवसेना युवासेना सहकाऱ्यांचं अभिनंदन, असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलंय. शिवाय तुमच्या विश्वासाबद्दल, पाठिंब्याबद्दल आणि प्रयत्नांसाठी तसंच आशीर्वादाबद्दल मनपूर्वक आभार आदित्य ठाकरेंनी या ट्विटमध्ये मांडले. तर आम्ही आमची कामगिरी केवळ पुनरावृत्ती केली नाही तर सुधारली सुद्धा आहे. 100 स्ट्राईक रेट, इथूनच निवडणुकीच्या विजयाचा सिलसिला सुरू होतो, असं सूचक विधान आदित्य ठाकरे यांनी केलं.